नाशिक मध्ये टोमॅटो पाठोपाठ भाजीपाल्याचे ही दर घसरले, त्यामुळे पिंपळगाव बाजार समितीमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडून ठिय्या आंदोलन केले। दोडके, कारले, घेवडा, ढोबी मिरची यांना अजिबात भाव नाहीये, किलोला 2 ते 3 रुपयांचा भाव मिळत असल्यामुळे शेतकरी हवाल दिले। उद्याच्या गोकुळाष्टमीच्या निमित्ताने इतर मार्केट बंद असल्यामुळे भाजीपाल्याला भाव नसल्याचं सांगितलं जाते। काल संध्याकाळी टोमॅटोला भाव नसल्यामुळे मार्केटमध्ये टोमॅटो फेकून शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला, तर आता कांदा टोमॅटो याच्या पाठोपाठ भाजीपाला उत्पादक शेतकरी सुद्धा अडचणीत आलेत। पिंपळगाव मार्केटला दोडकी घेऊन आलो तो 20 रुपये कॅरेट पुकारलं, 1 रुपया कॅरेट, 1 रुपया किलो पडलं, ते काय करायचं, जगाव का मराव शेतकऱ्यांना भाजीपाला पिकवा का नाही, मार्केटला आणावं का नाही। जर 20 रुपयाची जर बॅग जर विकत घेऊन राहिली 11 किलोची, तर या शेतकऱ्याने जगायचं कसं, त्यांना पाणी नाही, हे नाही। काल तांबाट्याचे एवढे कॅरेट फेकले एक्सपोर्टचा माल, डायरेक्ट 100 रुपये 125 रुपये कॅरेटनं तुम्ही विकत घेऊन राहिले, त्या शेतकऱ्याकडे पाहणार कोण। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।